हरिओम, मी प्रसिद्धी वीरा म्हात्रे, टिळकनगर उपासना केंद्र. माझा अनुभव लेटेस्टच आहे. सो पॅन्डेमिकमध्ये मला एक नवीन जॉब लागला, व्यवस्थित जॉब, एकदम हवा तसा, मस्त इंडस्ट्रीसुद्धा माझी सेम इंडस्ट्री होती आणि सॅलरीसुद्धा आधीपेक्षा जास्त. मीच मॅनेज करत होते, सो काहीच टेन्शन नव्हतं. खूप छान जॉब होता, खूप मस्त चालला होता. तरी 9 महिने झाले मला ह्या जॉबमध्ये. आणि एक आपले सचिन सिंह गावडे म्हणून आहेत, त्यांच्याशी असं बोलणं वगैरे व्हायचं, ते पण यायचं. मग त्यांनी मला विचारलं की तू काय काम करतेस, कुठे काम करतेस, तुझी प्रोफाईल काय आहे, क्लायंट्स कोण आहेत, असं बरंच त्यांनी मला विचारलं. कमिंग वीकमध्ये त्यांनी मला माझा CV मागितला. सो मला नक्की नव्हतं, कारण की त्यांची इंडस्ट्री IT होती आणि माझी इंडस्ट्री लाईफस्टाईल जी मला हवी ती होती. तर मी त्यांना म्हटलं की मी काय ॲप्लिकेशन म्हणून देत नाही, पण तुम्ही मागता म्हणून मी तुम्हाला CV देते, तर हा माझा CV, असं करून मी त्यांना CV दिला. मग दादांचा क्लिनिक ओपन झाला आणि मला ना लॅपटॉप कॅरी केल्यामुळे माझी बॅग खूप दुखत होती, तर मी मेडिकलसाठी दादांकडे गेले आणि पर्सनल सुरू नव्हतं त्यावेळेस. सो माझं मेडिकल झालं आणि मला ना असं आलं, असं बोलावं असं वाटलं त्यांना की जॉब चेंज करू का, यु नो असं. पण मी बोलले नाही, मी म्हटलं राहू दे, जे असेल ते होईल, जेव्हा जॉबचं येईल तेव्हा कदाचित ओपन होईल पर्सनल, असं करून मी ते जाऊन दिलं. आणि नेक्स्ट वीक माझ्या भावानी अपॉइंटमेंट घेतली त्याचे रिपोर्ट्स दाखवायला. त्याला म्हटलं मी पण येत. सो मी त्याच्यावर गेले दादांना बघायला आणि दादांनी त्याचे रिपोर्ट्स बघितले आणि दादा बोलले काय नाही, तुझे रिपोर्ट्स मस्त आहेत, फॅन्टॅस्टिक रिपोर्ट्स आहेत, असं सगळं बोलले ते. आणि त्याला काहीच असं ना औषध ना काय, नाही नाही मस्त आहे जा आता, काही नाही असं बोलले. आणि मग बोलले हां बाहेर थांब बोलले आणि मी थोड्या वेळाने बोलवतो असं बोलले. मग सगळे मेडिकल झाले, मग त्यांनी मला आणि माझ्या भावाला बोलवलं. मग कुठे आता तुझा जॉब चालू आहे? तर मी म्हटलं आता इथे नरेमन पॉईंटला, इथे ते आहे XYZ, मी त्यांना सांगितलं. मग आता बोलले होणार सगळं छान होणार असं बोलले. तर म्हटलं ओके. मग मस्तपैकी बोललो, मग बाहेर आलो आणि त्यांचं आय थिंक ट्युजडेला त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं. आणि लिटरली 3 दिवसामध्ये तिकडून मला कॉल आला, मी याच्याशी बोलले, त्यांनी मला काय काय विचारलं, मला त्यांनी मेल पाठवायला सांगितलं. मी कधीच असं करत नाही, पण मी पहिल्यांदा मी कधीच नेगोशिएट नाही केलं आजपर्यंत सॅलरीसाठी. मग पहिल्यांदा त्यांना म्हटलं की मला 50% हाईक दिली तर मी कदाचित करू शकेन, बिकॉज मी इंडस्ट्री चेंज करते, सो मला मोटिवेशन काही नाही आहे. सो तुम्ही 50% हाईक दिली तर मे बी मी चेंज करेन, असं मी त्यांना मेल पाठवला. फ्रायडेला त्यांनी मला ऑफर दिली, त्यांनी मला 40% हाईक दिला आणि ऑफर दिली. तरीही मी हो बोलत नाही आहे. तर मी म्हणते की नाही मी दादांना विचारणार. तर मी दादांना लिलीरामीरांना मेसेज केला की असं असं झालं आहे म्हणून. आणि सॅटर्डे संडे ऑफिस बंद, सो जस्ट मंडे त्याच्यानंतर स्ट्रेट. तर त्या बोलल्या की तू मला उद्या फोन कर. मग त्यांचा फोन नाही लागला, असं करून ते मंडेवर गेलं. तर म्हटलं ठीक आहे, मंडेला मी त्यांना फोन करेन. मंडेला मी माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये गेले आणि आमच्या बॉसनी अर्जंट मीटिंग बोलवली. तर आम्ही सगळे गेलो आणि माझी बॉस आम्हाला सांगते, लेडी बॉस आहे, सो ती आम्हाला सांगते की तिला लेटेस्ट 50 लाखाचा लॉस झाला आहे आणि आत्तापर्यंत पॅन्डेमिक थ्रू पण भरपूर लॉसेस झालेत. सो ती कंपनी बंद करते आहे. आणि नुसतं कंपनी बंद नाही, ती बोली कंपनी बंद केल्यासमुळे काही ओव्हरड्यू कामही नाही आहे, सो तुम्ही आत्ताच घरी जाऊ शकता असं ती बोलली. सो मी बाहेर आले आणि मी विचार करते की माझ्याकडे ऑलरेडी ऑफर आहे. आणि तरी अजूनही त्या लीनामिरांना मी फोन ट्राय केला, त्यांनी फोन उचलला नाही. सकाळी 11 वाजले, तसं क्लिनिक 1:30 ते अवेलेबल असतात. पण नंतर मी विचार केला की मी का विचारते त्यांना, म्हणजे हे किती क्लिअर आहे की हे जस्ट यु नो हे किती नाच संवेद आहे. सो मी त्यांना तिथूनच ऑफिसमधूनच होकार दिला आणि भरपूर जणं बाहेर पडली तशी मीही बाहेर पडली. पण मी ऑलरेडी जॉब दुसरा घेऊन बाहेर पडली ऑफिसमध्ये. अजून एक गंमत अशी झालेली की माझी बॉस आहे ना, ती लास्ट बिकॉज तिला एवढे लॉसेस होत होते, लास्ट फ्यू मंथ्सना ती सॅलरी ना कधी अर्धी द्यायची आणि मग अर्धी द्यायची, किंवा कधी कॅशमध्ये द्यायची किंवा खूप लेट द्यायची, असा प्रकार ती करत होती. जस्ट मार्चची सॅलरी तिने मला अर्धी दिली होती आणि अर्धी सॅलरी तिने नंतर ट्रान्सफर केली. म्हणजे इवन बिफोर आय लेफ्ट द कंपनी माझ्याकडे सॅलरी पण होती आणि जॉब पण होता. सो नाच संवेद ह्याच्यामध्ये मला एक तर रामरसांमध्ये एक ओळ आहे की संकट येण्याआधीच उपायाची योजना, ते एक. आणि अजून एक संदर्भ असा लागतो की एक हनुमंतावर एक आहे ज्याच्यामध्ये तो स्वतःहून श्रद्धावानांकडे येऊन त्यांचा प्रोग्रेस करतो, उद्धार करतो. ते मला ह्याच्यासाठी ॲक्च्युली भरपूर सुटेबल वाटतं, बिकॉज मी जॉब मागितलाही नव्हता आणि हे सगळं लिटरली समोरून झालं आणि बापूच्या टायमिंगमध्ये झालं असं नाच सांगत. हरिओम अंबाज्ञा.